कोल्हापूर इथे आज राज्यस्तरीय दूध परिषदेचं उद्घाटन झालं राज्यातील दूध व्यवसायाची सद्यस्थिती या व्यवसायातील विविध अडचणी आणि पशुसंवर्धनाचं नियोजन याबाबत या चर्चा करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या दोन वर्षांपासून राज्यातला दूध व्यवसाय संकटात आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन दुसरी दूध क्रांती घडवणं गरजेचं आहे असं मत गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी व्यक्त केलं ते दूध परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील देखील उपस्थित होते